आणि आता आम्ही आमच्या कोकणातलं मी सांगते, माझ्याच दुकानासमोर यांचं एक ऑफिस आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघत असू पक्षाच्या ऑफिसावर लिहिलेलं असतं, शिवसेना कार्यालय, भारतीय जनता पार्टी कार्यालय, काँग्रेस कार्यालय, यांच्या पक्षाच्या कार्यालयावर लिहिलंय मोदी कार्यालय. म्हणून मी म्हणते की आपण वेडे होतो जे आपण समजत होतो की हे भारत सरकार आहे. 10 वर्ष आमच्या भारतात भारत सरकार नाहीये, ते मोदी सरकार आहे. आणि हे मोदी सरकार आता उखडून टाकायची वेळ आली आहे, एवढं लक्षात ठेवा. यांनी दुसरा हात पवार आणि स्थिरतेसाठी यांना पाठिंबा दिला आणि यांनी पवार साहेबांचा पक्ष संपवला. ज्या बाळासाहेबांनी गोधरा हत्याकांडात अडकलेल्या या मोदींना बाहेर काढलं किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्याच बाळासाहेबांनी उभा केलेली शिवसेना यांनी संपवली. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यांच्या ज्यांच्या मागे हे उभे राहतात त्यांना संपवतात. अगदी आपण म्हणायला गेलं तर आमचे हे चिराग पासवान असतील लोकजनशक्तीचे किंवा नितीश कुमार असतील, आज सगळ्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही नीट बघा. आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्या घरात येणारी डाळ असेल, आपल्या घरात येणारी साखर असेल, तेल असेल, तुमच्या घरात येणारी वीज असेल, तुमचे रस्ते असतील, तुमचा विमानतळ असेल, सगळं 2 माणसांनी घेतलंय, अदानी आणि अंबानी. आज महागाईच्या खालोखाल बेरोजगारी आपल्या देशात सगळ्यात जास्त देश आहे. पण त्याच वेळेला आमच्या भारतात 83% युवक बेरोजगार आहेत आणि त्यातले 66% युवक हे पदवीधर आहेत. आणि त्याच वेळेला आमच्या राजीव यांनी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 30 लाख सरकारी नोकऱ्यांची पदं रिक्त आहेत. आणि आता हे सगळं असून सुद्धा यांना काय करायचं आहे, आमच्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवायचं आहे. कॉन्ट्रॅक्टची एजन्सी कोणाकडे असते तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षात येते का. ही लोकशाही बुडवायची कामं चालू आहेत आणि कुठेतरी आता ही लोकशाही बुडवली गेली पाहिजे. आज नीती आयोग आपण ऐकतो, त्या नीती आयोगाने असं सांगितलं की मिनिमम बॅलन्स अकाउंट मध्ये नाही म्हणून जवळजवळ 22 कोटी रुपये या बँकांनी लोकांच्या खात्यातून काढले. म्हणजे ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवायला जर पैसे नसतील त्यांचे 22 कोटी रुपये बँक काढते, पण त्याच वेळेला ते 16 कोटी रुपये उद्योगपतींचे वाचवते, माफ करते. दुसऱ्या बाजूला आपण बघायला गेलं तर आज लक्षात घ्या, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जवळजवळ आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूलाच 10 नगरपालिका आहेत आणि गुजरातमध्ये संपूर्ण राज्यात 8 महानगरपालिका आहेत. आज आमचा महाराष्ट्र खरंच मोठा आहे. आज मुंबईमध्ये अनेक वर्ष आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि याच महानगरपालिकेमध्ये गुजराती असतील, मारवाडी असतील, शेट्टी असतील किंवा अगदी बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, सगळे गुण्या गोविंदाने व्यवसाय करतायत. सगळे नाना लहानाची मोठी झाले, पण त्यावेळेला शेजारी गुजराती असायचे, या बाजूला कुठेतरी पंजाबी असायचे, पण कधीच वाद झाले नाही, कधीच कोणाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या नाहीत, कधीच कोणाला त्रास झाला नाही. मग आता असं काय झालं की एखाद्या बिल्डिंगमध्ये एखाद्याला प्रवेश नाकारला जातो, एखाद्या बिल्डिंगमध्ये फक्त त्याच जातीची माणसं राहतात. आपण जर एकतेचे प्रतीक आहोत मग खऱ्या अर्थाने ती एकता गेली कुठे. ही एकता संपवली ती या मोदी सरकारने संपवली, त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने संपवली. आणि म्हणून सांगते आता भाकरी परतूया आणि ह्यांचं जे काही मोगलाई राजकारण आहे, जे काही तानाशहागिरी आहे ती कुठेतरी थांबवूया आणि खऱ्या अर्थाने लोकशाही आणूया. एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर कार्याध्यक्ष आमदार चरणसिंग सापडा साहेब. म्यूजिक. आज के इस महाविकास आघाड़ी और इंडिया गठबंधन के इस जाहिर सभा में, जो जाहिर सभा हमारे मित्र और यहाँ पर लगा है, मंच पर उपस्थित शिवसेना के वरिष्ठ नेता आमदार सचिन भाऊ आहिर, दूसरे आमदार कोरगावकर जी, उसी तरह से अभी जिन्होंने बहुत अच्छा भाषण यहाँ पर किया सावंताई, कांग्रेस पार्टी के सभी वरिष्ठ नेता आदरणीय गोविंद सिंह जी, सुनील गंगवानी जी, बीके तिवारी जी,
तमाम सारे, मैं आदरणीय मंच इसलिए बोल रहा हूं क्योंकि मेरे ख्याल से सारे वीआईपी जो है वो 2 या 3 मिनट, प्रमुख नेता, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी और इंडिया गठबंधन के सभी मित्र पक्ष, सर्वप्रथम मैं आपको ये बताना चाहूंगा कि जिस वक्त यहां पर इतनी भारी भीड़ यहां पर बैठी है, इंडिया गठबंधन की भीड़ जो संजय दीना पाटिल जी को जिताने के लिए यहां पर आई है, उसी समय देश के पंत प्रधान जो है वो घाटकोपर में आए हैं, वो वहां पर वोट मांग रहे हैं। ये दर्शाता है कि इंडिया गठबंधन मजबूत है और इंडिया गठबंधन के लिए प्रधानमंत्री को दिल्ली से गली में आना पड़ा है। देश का प्रधानमंत्री जिसने 10 साल इस देश पर राज किया है, उस देश के प्रधानमंत्री को ईशान्य मुंबई की गली गली में आना पड़ रहा है। यह इसलिए आना पड़ रहा है क्योंकि जनता प्रधानमंत्री से और भारतीय जनता पार्टी से 10 वर्षों का रिपोर्ट कार्ड मांग रही है। जब जनता रिपोर्ट कार्ड मांग रही है तो यह रिपोर्ट कार्ड देने के लिए तैयार नहीं है। जनता कहती है कि हमारी इनको सुनना चाहता है, तो मैं आपको कह रहा था संक्षिप्त में, अपनी बात को भी मैं आगे खत्म करूंगा कि नरेंद्र मोदी जी से रिपोर्ट कार्ड मांग रहे हैं लोग, और नरेंद्र मोदी मटन की बात, कभी मछली की बात, कभी मंगलसूत्र की बात, यानी ध्यान भटकाने का काम ये नरेंद्र मोदी जी कर रहे हैं। मेरा आज सब मुलुंड वासियों से यह निवेदन है कि मुलुंड की जनता ने पिछले 10 वर्षों से भारतीय जनता पार्टी के खासदारों को यहां पर देखा है। इन खासदारों ने मुलुंड वासियों के लिए या इस पूरे ईशान्य मुंबई के लिए कोई काम नहीं किया है। जितने हमारे विषय थे वो सारे विषय इसी तरह से प्रलंबित है, यानी भारतीय जनता पार्टी का खासदार जो भी यहां से चुन करके गया वो फेलियर रहा है। मैं आप लोगों ने और हम लोगों ने संजय दीना पाटिल जी को चुन करके दिया था, अनेकों काम लोगों के हुए थे, वो भारतीय जनता पार्टी के नेताओं के जैसे ब्लफ मास्टर नहीं है, वो यहां पर झूठे वादे करने के लिए नहीं आए हैं। और एक बात याद रखिएगा, कितना भी ध्यान भटकाने का काम होगा लेकिन आपका ध्यान, आपका लक्ष्य रहना चाहिए, यह झूठ और लूट की सरकार को हराना है। यह वो सरकार जो जुमले बोलती है, जो कहती है कि 400 पार, अब यह 400 पार का जुमला आजकल ये लोग नहीं बोल रहे, 400 पार का नारा लगाने का इन्हीं के लोगों ने पर्दाफाश किया, इन्हीं के खासदार, इन्हीं के केंद्रीय मंत्री ने कहा कि हमें 400 पार इसलिए चाहिए क्योंकि हम देश का संविधान बदलना चाहते हैं। ये नरेंद्र मोदी संविधान विरोधी है, नरेंद्र मोदी ये आरक्षण विरोधी है। और 20 तारीख को आपको और हमको सबको मिलकर के जो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने हमको संविधान दिया, उस संविधान की रक्षा करनी है, आरक्षण की रक्षा करनी है, और इंडिया गठबंधन के कैंडिडेट को संजय दीना पाटिल को हमको जिता करके पार्लियामेंट में भेजना है। आज आदित्य ठाकरे जी और तमाम सारे नेता जो हम यहां पर मंच पर हैं, हम आपसे, मुलुंड की जनता से और ईशान्य मुंबई की जनता से वादा करते हैं कि किसी भी व्यक्ति का कोई भी काम छूटेगा नहीं, हर काम में हम सक्षम हैं, हर काम इंडिया गठबंधन करेगा। आप सभी लोगों ने मुझे धैर्य से सुना, इसलिए आप सबका जय महाराष्ट्र, जय भीम। यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की युगपुरोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे। सगळ्यांनी जरा उभे राहून आपण या युगपुरुषाला अभिवादन करायचं आहे। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर आमदार चरण सिंग सप्रा साहेबांना विनंती करतो, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आपचे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा।
आणि आता आपल्या समोर येत आहेत युवासेना प्रमुख युवा नेते माननीय आमदार आदित्य ठाकरे साहेब. जरा जोरदार अजून स्वागत करायचं आहे. हे बघा, सर्व लाईव्ह चॅनल चाललेले आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे त्या जागेवर बसून जाऊ, नाही तर मागे राहा. प्लीज प्लीज जरा बसून जाऊ प्लीज. जय महाराष्ट्र. ठीक आहे ठीक आहे, आरामात मोहितजी नंतर फोटो द्या त्यांना. ते फोटो काढतात, फोटो देत नाहीत पुढे. बोलू का? जय महाराष्ट्र. इथे आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे. नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब येणार आहेत, आपले उमेदवार देखील येतील. आणि मी इथून पुढे माहीमला जाणार आहे, कारण आता मुंबई, ठाणे, कल्याण या पूर्ण परिसरात, पालघर या मतदारसंघामध्ये, नाशिकमध्ये निवडणूक आता आहे. आज उद्धवसाहेब नाशिकमध्ये आहेत, मी इथे आपल्या समोर आहे. आणि निवडणूक जेव्हा जाहीर झाली, निवडणूक जेव्हा घोषित झाली, तेव्हा आपल्या सर्वांना वाटलं होतं, अरे 20 मे ते कधी तारीख येणार, कधी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावता येणार. 20 मे म्हणजे मार्च 14-17 पासून आत्तापर्यंत आपलं वाटलं होतं, 2 महिने निवडणूक खेचलेली आहे. आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की हे खेचले कारण भाजपचा काहीतरी फायदा होऊ शकतो, पूर्ण यंत्रणा लावू शकते भाजप. पण हा हा म्हणता आता 20 मे जवळ आलेली आहे. 3 की 4 दिवसावर 20 मे आहे. प्रत्येक टप्प्यात आपण पाहायला लागलेलो आहे भाजप एक्सपोज होत चाललेली आहे. आणि कदाचित भाजपच्याच लोकांना आता वाटतं असं की उगाची निवडणूक खेचली, 2 टप्प्यात झाली असती तर बरी झाली असती. पण आज आपण पाहतोय महाराष्ट्र जे वातावरण आहे तेच देशभरात वातावरण आहे. आणि देशभर केंद्रात येणार म्हणजे येणारच. आणि हे स्पष्ट आहे, कारण मी आत्ता पण येत असताना देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान महोदय मुंबईत आलेले आहेत. आणि मुंबईत आल्यानंतर आपण पाहिलं की ट्रॅफिकची पूर्ण हाल झालेले आहेत. अनेक ठिकाणी लोक अडकलेले आहेत, रस्ते बंद ठेवलेले आहेत. घाटकोपर, अंधेरी घाटकोपर मेट्रो जी आहे ते चित्र आपल्या सगळीकडे दिसत आहे. ती काय झुंबड उडाली तिथे, ते पण आपल्याला दिसत आहे, डोळ्यासमोर आहे व्हिडिओ. आणि मग भाजपचे नेते किंवा भाजपचे लोक आपल्या मुंबईत आले, आपल्या महाराष्ट्रात आले की महाराष्ट्राचा गोंधळ कसा होतो हे चित्र आजचं प्रतीक आहे. बोलकं चित्र आहे. दुर्दैव एवढंच आहे की एका ठराविक भाषेच्या लोकांसाठी प्रधानमंत्री महोदय आज रोड शो करत आहेत, एका ठराविक पट्ट्यात रोड शो करत आहेत. का नाही ते आपल्या गिरगावमध्ये जाऊन रोड शो करत आहेत किंवा छत्रपती शिवाजी पार्कच्या आसपास रोड शो करत आहेत. आज आपण पाहिलं असेल जे मी सांगत आहे तुम्हाला, प्रधानमंत्री महोदयांची सभा असताना काही कांद्याचे शेतकरी तिथे आंदोलन करत होते, लासलगावला आंदोलन करत होते. आणि सगळ्यांना अटकेत टाकलेलं आहे. हे जुलमी सरकार जे आहे हे भाजपचं आहे, ते आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला 20 मे हा महत्वाचा दिवस आहे. 20 मे ची वाट आपण खूप दिवस पाहत होतो, या वर्षाची वाट, या क्षणाची वाट आपण अनेक वर्ष पाहत होतो. गेले 5 वर्ष आपण विचार करत होतो आपल्याला संधी कधी मिळणार सरकार बदलण्यासाठी. ती संधी आपल्या हातात आलेली आहे. आज आपल्याला निर्धार करायचा आहे, आज आपल्याला निश्चय करायचा आहे की येत्या देशात विषय तसे अनेक आहेत, भरपूर विषय आहेत, बोलण्यासारखं खूप आहे. पण गेल्या 2.5 वर्षात आपण पाहत आलेलो आहोत की महाराष्ट्रावर जो अन्याय होत आहे तोच आज प्रत्येक राज्यावर देशातल्या हा होत चाललेला आहे. तसं पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालजी जसं यांना अटक केली गेली, मुख्यमंत्री सिटिंग CM चांगलं काम करतात, 3 वेळा जिंकलेले मुख्यमंत्री, लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री, यांना उचललं का? तर कोणीतरी जाऊन कानात सांगितलं कोणाच्या तरी की यांनी घोटाळा केलेला आहे. उचललं आणि आत टाकलं, उचललं आणि आत टाकलं. तसंच हेमंत सोरेनजी घोटाळा केला म्हणून उचललं आणि आत टाकलं. आज आपण पाहतात सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा मागच्या आठवड्यात बेल दिली त्या दिवसानंतर एक दिवस सुद्धा अरविंद केजरीवाल साहेब शांत बसले नाहीयेत. ते असतील किंवा इतर सगळे नेते असतील आपले इंडिया गाडीचे, प्रत्येक दिवस दिवस रात्र एक करून मेहनत करत होतात आपण आपल्या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आणि तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी. दिल्ली आज ठरवत आहे, दिल्लीने निर्धार केलेला आहे, दिल्लीने निश्चय केलेला आहे, दिल्लीने ठरवलेला आहे की 7 च्या 7 जागा ज्या आहेत ते इंडिया आघाडीसाठीच निवडून देणार. तिथे आप आणि काँग्रेसची आघाडी आहे, 7 च्या 7 जागा आपण तिथे जिंकत आहोत. पंजाबमध्ये आपण पाहिलं असेल 12 च्या 12 जागा आम आदमी पार्टी जिंकणार आहे. तसंच
आपण पाहाल. आजच मी तेजस्वी यादवांशी बोलत होतो, त्याकडेच अशी गद्दारी झाली, त्यांच्यासोबत पण तशीच गद्दारी झाली, आणि पक्ष फोडला नाही तरी सरकार पाडलं आणि नितीशकुमारजी भाजपसोबत गेलेत. आत्ता मी त्यांना परिस्थिती विचारत होतो फोनवर, कधी कधी मी चौकशी करत असतो त्यांची. व्हीलचेअरवर आत्ता सध्या पाठ त्यांची दुखत आहे, पण ते देखील प्रत्येक दिवशी सभेला जात आहेत. पाठीचं दुखणं आहे, सगळं काही आहे, पण सभेला जात आहेत. आणि आज 2019 ज्यांची एक सीट होती आरजेडीची, तेच तेजस्वी यादव आता पुन्हा एकदा दिल्लीकडे निघालेत 15 सीट कमीत कमी घेऊन. हेच चित्र दक्षिण भारतात दिसत आहे. आज डीके शिवकुमार साहेबांनी सांगितलेलं आहे की दक्षिण भारतातून भाजपला 10 जास्ती सीट मिळत नाहीत, 130 जागा आहेत, त्यापेक्षा 10 पुढे जात नाही भाजप. आज मी तुम्हाला विचारत आहे, आज हे देशातलं जे चित्र असेल, महाराष्ट्र पहिल्या टप्प्यातलं इंडिया आघाडीसोबत उभं राहिलंय, दुसऱ्या टप्प्यात इंडिया आघाडीसोबत उभं राहिलंय, तिसऱ्या टप्प्यात चौथ्या टप्प्यात इंडिया आघाडी महाविकास आघाडीसोबत उभं राहिलंय, तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? फार महत्वाचं आहे हा प्रश्न, फार महत्वाचा. आणि हा प्रश्न यासाठीच महत्वाचा, जसं मी सांगितलं, जे आज आपल्या मुलुंड घाटकोपरमध्ये रोड शो करायला आले, जे मोठे नेते आज मुंबईत येऊन राहणार आहेत, जे लोक काल परवाकडे आपल्याकडे येऊन प्रचार करून गेले, जे दिल्लीचे भाजपचे नेते, जे केंद्रातले भाजपचे नेते जाऊन नाशिकमध्ये जेव्हा बोलत होते तेव्हा आपल्या शेतकऱ्यांना अटक केली होती, हे सगळे आज महाराष्ट्र पाहतात, आज महाराष्ट्रात येत आहेत. गेल्या 5 वर्षात हे भाजपचे नेते कुठे होते? गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा आपलं 2.5 वर्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कोविडचं भयंकर संकट, भयानक संकट जगावर होतं, तसं आपल्या देशावर होतं, तसं आपल्या महाराष्ट्रावर होतं, पण आपण आकडे न लपवटाचे काम केलं, हिमतीने काम केलं, ताकदीने काम केलं. त्याचं कौतुक, उद्धव साहेबांचं कौतुक, आपल्या धारावी मॉडेलचं कौतुक, आपल्या मुंबई मॉडेलचं कौतुक, हे जगभरात झालं. तेव्हा भाजपा होती कुठे? आपल्या तौक्ते वादळ आलं, निसर्ग वादळ आलं, तौक्ते आल्यानंतर जे काही आपल्याकडे आपण पाहिलं, नुकसान झालं होतं, त्याच्यासाठी आपण आपल्या तिजोरीतून पैसे दिले, नुकसान भरपाईसाठी सरकार आपल्या मदतीला होतं, महाविकास आघाडी सरकार मदतीला होतं, पण प्रधानमंत्री महोदय गुजरातला जाऊ शकले, आपल्या महाराष्ट्रात आले नाहीत. गुजरातला 1,500 कोटी दिले, आपल्याला 1 रुपया दिला नाही. ज्या महाविकास आघाडीच्या काळात आपण पाहिलं असेल 2.5 वर्षामध्ये, पूर्ण 1 दशक जर पाहायला गेलं तर आपल्यावर अन्याय होतच गेलेला आहे, पण आज ते अन्याय करायची वेळ दूर आलेली आहे, आज ते अन्याय दूर करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या हातात आहे, तुमच्या बोटामध्ये ती ताकद आहे. आपल्या 2.5 वर्षाच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात, आपण जे जे उद्योग ह्या महाराष्ट्रात आणत होतो, जे जे उद्योग आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणत होतो, रोजीरोटीबद्दल बोलत होतो, आपलं हिंदुत्व जे आहे हृदयात राम पण हाताला काम, तीच विचारभूमी, विचार अपसरणी आपण घेऊन पुढे चाललो होतो, तीच भूमिका आपण निभावत होतो. आपल्या काळात आपण कोविडचा काळ देखील असताना, कोविडचा महामारी असताना 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली, तीच भाजपचं केंद्र सरकार असताना, आपलं इथे सरकार असताना ती गुंतवणूक जिथे इथे येत होती, ती गुंतवणूक ह्या भाजपप्रणित खोके सरकारनी पाठवली होती गुजरातला. तेव्हा का नाही प्रधानमंत्री बोलले, तेव्हा का नाही केंद्रातलं कोणी सांगत होतं की नाही नाही महाराष्ट्र पण आमचाच आहे, काय आम्ही या देशाचे भाग नाही आहोत, काय मुंबई या देशाची भाग नाही आहे, का आमच्यावर एवढा अत्याचार होतोय, का एवढा अन्याय होतोय, का माझ्या इकडच्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत? ह्याचं कारण एकच आहे, भाजपाचा जो महाराष्ट्र द्वेष आहे, मुंबई द्वेष आहे, तो आपल्या आड येत होता. आणि त्याचमुळे आपण पाहिलं असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, एअरबस टाटाची कंपनी असेल, सगळं काही पाठवलंय आणि गुजरातला. का नाही तेव्हा केंद्र सरकार इथे आले मुंबईमध्ये? तुमचंच सरकार इथे 2.5 वर्ष बसलं होतं आमच्या डोक्यावर, अवकाळी सरकार बसवलेलं होतं तुम्ही. जेव्हा जेव्हा इकडचा महाराष्ट्रातला तरुण नोकऱ्या मागतो, रोजगाराचा विचारतो, तेव्हा दुसऱ्या राज्यातून उरबडायचा विचारत नाही, आम्हाला जे आमच्या हक्काचं ते द्या सांगत असतो. आणि तेव्हा भाजपा का शांत होती? तेव्हा का नाही भाजपवाले किंवा इकडचे स्थानिक खासदार आणि आमदार बोलले की होय आम्हाला पण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार पाहिजे? जेव्हा गुजरात हाच प्रश्न आपल्याला विचारायची संधी आहे, प्रश्न जरी आपण विचारायचा प्रयत्न केला, प्रश्न जरी आपण उपस्थित केला, तुम्हाला माहिती आहे भाजपा उत्तर देणार नाही, त्यांचे मोठे उत्तर देणार नाहीत, त्यांचे नेते जे येते तिथे उत्तर देणार नाहीत. उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि आपलं उत्तर त्या चिन्हामधून येणार आहे. त्या दिवशी 20 मेला आपलं चिन्ह कुठचं असणार आहे हे आपलं ठरवायचं. बघा, मी गुजरातचा द्वेष करायला आलो नाहीये, गुजरात मलाही आवडतं, सगळी राज्य मला आवडतात, हा आपला देश आहे, तो एक देश आहे, अनेक राज्यांमध्ये अजून जास्ती जिल्हे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुके आहेत आणि आपण सगळे एकत्र राहत आहोत या देशामध्ये. तेढ निर्माण करत आहे ती भाजप निर्माण करत आहे, तुम्ही हे पहिलं लक्षात घेणं गरजेचं आहे. गुजरातची काही कुठे कोणी काही जात असेल, कुठचे उद्योगपती तिथे जात असतील,
गुंतवणूक करत असतील, माझा विरोध कधीच राहिला नाहीये. पण आपला विरोध ह्याला आहे जेव्हा इकडच्या स्थानिकांचा, भूमिपुत्रांचा हक्काचा घास तुम्ही आमच्या हातातून घेता आणि गुजरातच्या घशात घालता. तिथे मी 33 वर्षाच्या महाराष्ट्राचं तरुण म्हणून लढणार म्हणजे लढणार. आज मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझ्यासोबत लढणार की नाही? तुम्ही माझ्यासोबत लढणार की नाही? बघा, लढणारे एक योद्धा आलेले आहेत. आपले उमेदवार आले आहेत जे तुमचा आवाज दिल्लीपणे नेणार आहेत, आणि थोरात साहेब पण आलेले आहेत. राहू दे, उदय तुस. हा विचार आज तुम्हाला करायचा आहे, कारण आपण जेव्हा विचार करतो की आपल्याला 20 तारखेला कोणाला मतदान करायचं आहे, अनेक लोक तुम्हाला घरी येऊन सांगतील 400 पार तर होतच नाही, 300 पार पण होत नाही. पण आज तुम्ही विचार करत असताना विचार करा, तुम्ही मतदान कशासाठी करतायत, मतदान कोणाला करत आहात, मतदान का करत आहात. सगळ्यांना माहिती आहे मतदान कसं होतं. मतदान जाऊन ईव्हीएमचं बटन दाबायचं असतं, पण ते ईव्हीएमचं बटन दाबताना तुमच्यासमोर जे चिन्ह असेल, इथे मशाल आहे आणि कमळ आहे, पण जिथे जिथे कमळ आहे तिथे चिखल पण आहे, हा लक्षात घ्या तुम्ही. कमल किचड में ही खिलता है, तुम्हाला ते किचड तुमच्या मतदारसंघात पाहिजे का, ह्या तुम्ही लक्षात घेण्यासारखा विषय आहे. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आज की जे आपल्या हक्काचं मतदान असेल. आज इथे सगळे बसलेले तुम्ही समोर जनता आणि नागरिक मुंबईकरच म्हणून नाही, तर तुमचे जिथे जिथे मित्र असतील, परिवार असेल, त्यांना फोन करून सांगायचं तुम्ही तुमच्या हक्काच्या आवाजाला मतदान करा. तुम्ही अशा आवाजाला मतदान करा, अशा पक्षाला मतदान करा, अशा आघाडीला मतदान करा जे दिल्लीमध्ये पण तुमचा आवाज नेईल. आत्ता जी एक भाजपची विचारसरणी विचारधारा जी आत्तापर्यंत पाहत आलेलो आहे, गेले 10 वर्ष मी पाहतोय की एक मन की बात कोणीतरी करेल आणि बाकी सगळ्यांनी मम बोलायचं. असं मम बोलणारे आपल्याला नको आहेत. आपल्याला आरेला कार्य करणारी लोक हवी आहेत. जर काही चुकत असेल कोणाचं, केंद्र सरकार कोणाचंही असो, चुकलं तर हिंमतीने बोलणारं तिथे पाहिजे. मुंबईचा आवाज आपल्याला दिल्लीमध्ये पाहिजे, हक्काचा आवाज पाहिजे आपल्याला. पण परिस्थिती जी आपण पाहत चाललो आहे मुंबईमध्ये, बिकट परिस्थिती होत चालली आहे, बेकार परिस्थिती होत चाललेली आहे, आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला 20 तारखेला मतदान तुम्हाला मशालीलाच करायला लागेल. आपण सगळे इथे हाडामासाचे मुंबईकर आलेलो आहोत. मुंबईने जसं सगळं राजकारण पाहिलेलं आहे, गेल्या 2.5 वर्षातलं राजकारण पाहिलं, त्याच्या 2.5 वर्षाचा आधीचा कार्यकाळ पाहिलेला आहे, आणि आपल्या हक्काची मुंबई महानगरपालिकेतलं आपलं काम पाहिलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचं काम थोडंसं सांगायचं, कारण मला दुःख या गोष्टीचं होतं की ज्या मुंबईवर आपलं प्रेम आहे, जी मुंबई म्हणजे आपलं हृदय आहे, जी मुंबई आपण सगळे आहोत, जी मुंबई आपली आई आहे, त्याच मुंबईला लुटण्याचं काम ही भाजपा करत आहे, हे मिंदे सरकार करत आहे. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण मला पुढेही माहीमला निघायचं. मला माहिती आहे तुम्ही कोणाला मतदान करायचं आहे हे ठरवलेलं आहे, तरी देखील तुम्हाला 2-3 गोष्टीत सांगतो. तसं बोलताही येत नाही, थोडा घसा बसलाय, पण तरी नडणार आणि भाजपला अडवं करणार. घसा बसला असेल तरी भाजपला खालती बसवणार. मुंबई महानगरपालिका, थांबा माझा पोचू दे थोडा आत्ता. मुंबई महानगरपालिका गेले 25 वर्षाची आपण काम करत आलेलो आहोत. 25 वर्ष आपले शिवसैनिकचे नगरसेवक असतील, अनेक वेगळ्या वेगळ्या पदावर केलेले कामं असतील. आपण पाहिलं असेल 25 वर्षात जेव्हा 1997 मध्ये आपल्या हातात सत्ता आली तेव्हा 650 कोटीचं डेफिसिट होतं मुंबई महानगरपालिकेचं, तोटा होत होता. आणि ते पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक सगळं प्लॅनिंग करून जेव्हा आपण 2022 पर्यंत टर्म 25 वर्षाची पूर्ण केली, त्या मिनिटाला आपण मुंबई महानगरपालिकेचे पैसे वाचवून जपवून प्लॅनिंग करून तेच आर्थिक तोटा जो होता 650 कोटीचा तो 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये नेला. ह्याला बोलतात आर्थिक प्लॅनिंग, ह्याला बोलतात काम करणं. ही सगळी कामं करत असताना पाण्याचे दर जे आहेत, मुंबईकरांना पाण्याचे दर सर्वात परवडणारा पाण्याचा दर कदाचित आपल्या मुंबईत असेल, मग कुठच्या दुसऱ्या महानगरपालिकेत असेल. BST, ते किती लोक BST प्रवास करतात जरा हात वरती करून दाखवा. सगळे करतात ना. BST आपण ठरवलेलं होतं की आता तरी 3,500 गाड्या ह्या रस्त्यावर धावायच्या आणि 3,500 गाड्यांच्या 10,000 इलेक्ट्रिक बस 2027 पर्यंत करायचं, हे आपलं ध्येय होतं, हे आपलं धोरण होतं. उद्धव साहेबांनी मी ठरवलं होतं की ह्या 10,000 इलेक्ट्रिक बसमध्ये 950 डबल डेकर इलेक्ट्रिक बस असायला पाहिजे. आणि आपले जे फेअर होते, जे दर होते आत्तापर्यंतचे मुंबई महानगरपालिके आणि BST, मला तुम्ही सांगा 5 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये भरायला लागतात? 5-10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये भरायला लागतात? 10-15 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये भरायला लागतात? 15
आणि 15 किलोमीटरहून जास्ती कुठूनही कुठे जायचं असेल तर आपल्याला फक्त 20 रुपये भरायला लागतात. एसी बस मिळते, चांगली सेवा मिळते. पण आज या मिंदेले आहेत, बस स्टॉप आपण बघतोय, बस स्टॉप आहे की होर्डिंग आहे, ती लीगल आहे की इलिगल आहे हे कळत नाही येतं. सगळे त्यांचेच फोटो दिसायला लागलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना माझ्या मुंबईकरांचे हाल करायचे म्हणून मागच्याच आठवड्यात मी पाहिलं मुंबई आपल्या बातमीत आलेलं होतं की त्यांना BST पण दरवाढ करायची आहे. अदानी आहेत ते इलेक्ट्रिसिटीची दरवाढ करणार आहेत. आज तुम्ही मला सांगा, आपलं जगणं परवडणारं झालंय का कोणासाठी? परवडतंय का मुंबईत कोणाला राहणं? या देशात राहणं कोणाला परवडण्या विरुद्ध आपण लढत होतो, झगडत होतो, आंदोलनं करत होतो. ती महागाई जी वाढत चाललेली आहे, 2014 GDP म्हणजे अर्थतज्ञांचं नाही, साध्या माणसाचं GDP, गॅस डिझेल पेट्रोल, गॅस कितीला होता 2014 400, आता किती झालंय 1100 पार 1200 पार. पेट्रोलची किंमत कोणाला आठवते? डिझेलची किंमत कोणाला आठवते? नाही आठवते. आणि हीच महागाई देशात वाढत असताना मुंबईकरांवर महागाई लादणारे हे जे मिंदे सरकार आहे, हे भाजप आहे, तुम्ही त्याला मतदान करू शकणार आहात का? करू शकणार. विषय वाढवत जायचे, मुंबईकरांचे हाल करत राहायचे. रस्त्यांचा घोटाळा जेव्हा मी मुंबईकरांसमोर आणला मागच्या वर्षी 15 जानेवारी 2023 तो रस्त्यांचा घोटाळा मी मुंबईकरांसमोर आणला. मी तो आणल्यामुळे पत्रकारांच्या माध्यमातून आपण ह्या मुंबईचे, मुंबई महानगरपालिकेचे 1000 कोटी वाचू शकलो. पण आज मी ह्या मुंबई महानगरपालिकेला चॅलेंज करतो की ज्या मुंबई महानगरपालिकेचे रस्ता घोटाळा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तुम्ही भूमिपूजन करून घेतलं, एक तरी रस्ता पूर्ण झालेला ह्या मुंबईमध्ये दाखवा. सगळीकडे खोदकाम चालू आहे, सगळीकडे खोदकाम चालू आहे. आज ही मुंबई होत चालली ती फक्त आणि फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार जे आहे ते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं होत चाललेलं आहे. आणि तेच बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आज धोरण ठरवत आहेत ह्या सरकारचं आणि या मुंबई महानगरपालिकेचं. मी तुम्हाला शब्द देत आहे 2 गोष्टींबद्दल, मुलुंडसाठी खास, या मतदारसंघासाठी खास. मला माहिती आहे 2 विषय ते खूप महत्वाचे आहेत, प्रामुख्याने हे विषय घेणं गरजेचं आहे, सोडवणं गरजेचं आहे. आणि जे या भाजपाचे दलाल आहेत ते सोडवू शकत नाहीत. एक विषय म्हणजे PAP आणि दुसरा विषय म्हणजे ट्रान्झिट कॅम्पचा. PAP विषय सोपा आहे, मला वाटतं 2024 तो GR आहे. 2024 नगरविकास मंत्री कोण होतो? गद्दार. मुख्यमंत्री कोण होता? घटनाबाय. गद्दार. चूक कोणाची आहे? गद्दार. थोपवतात कोणावर? तुमच्यावर, नागरिकांवर. आज मी तुम्हाला सांगतोय, आपले खासदार निवडून आल्यानंतर आणि आपलं महाविकास आघाडीचं मुंबईत आणि महाराष्ट्रात सरकार आल्याला पहिला तो GR रद्द करणार, म्हणजे करणारच. दुसरा विषय म्हणजे धारावी ट्रान्झिट कॅम्पचा. 17 वर्षासाठी ट्रान्झिट मला वाटतं दुसरीकडे देणार आहे ते. धारावीमध्ये आपण तोच लढा लढतोय. धारावी करायला देखील कुठेही बाहेर त्यांच्या मतदारसंघाच्या जायचं नाही, त्यांच्या एरियाच्या बाहेर जायचं नाहीये. मला माहिती आहे मुलुंड काही धारावीच्या विरोधात नाहीये, धारावीला मुलुंडचा विरोध नाहीये. पण आज प्रश्न हा आहे, जी मिठा घर अदानी समूहाला तुम्ही देत आहात 17 वर्षासाठी 20 वर्षासाठी, ती खरोखर मिठा घर तुम्ही परत त्यांच्याकडून घेणार आहात का? त्या लोकांना तुम्ही परत तिथे धारावीत नेणार आहात का? त्यांना त्यांचे सचिन भाऊ तिथे आहेत. BDD असाच प्रश्न उभारला होता आणि आम्ही निर्णय घेतला आपला महाविकास आघाडीचं सरकार असताना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी निर्णय घेतला की त्यांची घरं त्यांच्या समोर बांधली जातील. जी मैदानं आहेत तिथे घरं बांधू आणि घरं आहेत तिथे मैदानं करू, असा निर्णय देखील आपण धारावीत घेऊ. मला माहिती आहे इथे ते मिहीर खोटेच्या खोटं बोलणारे, खोटेच्या भाजपचे उमेदवार आहेत, स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबद्दल खोटं बोलले, विधानभवनात खोटं बोलले. हेच तुम्हाला येऊन मध्ये सांगतात भाजपचे काही नेते, येऊन तुम्हाला सांगतायत मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतलाय की ट्रान्झिट आता इथे हलवणार नाही. मुळात मुंबई महानगरपालिका आणि या ट्रान्झिटचा संबंधच नाही, गाडी मात्र संबंध नाही, ते खोटं बोलत आहेत. हे धारावीचा जो प्रोजेक्ट आहे तो धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा पूर्णपणे प्रकल्प वेगळा आहे, अदानी समूहाकडे आहे. आणि त्याच्यात अट अशी आहे की मुंबई महानगरपालिका जरी नाही बोलली आणि धारावीमध्ये अदानीला वाटलं काहीतरी करायचं आहे तर अदानी समूहाचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ऐकेल. मग तुम्ही मला सांगा, विरोधी पक्षातले कोणाचं ऐकणार? तुमचं ऐकणार की अदानीचं ऐकणार? केंद्र सरकार जर भाजपचं बसलं आम्ही बसू देणार नाही, पण चुकून जर आलं त्यांचं तर कोणाचं ऐकणार? तुमचं ऐकणार की अदानीचं ऐकणार? राज्य सरकार जे मिंदेंचं आहे, जे खोकेंचं आहे, जे धोकेंचं आहे, ते कोणाचं ऐकणार? तुमचं ऐकणार की अदानीचं ऐकणार? मग तुम्हाला जर लढणारा माणूस पाहिजे असेल, खरं बोलणारा माणूस पाहिजे असेल, तर तुम्ही कोणाला निवडून देणार? कोणाला निवडून देणार तुम्ही मला सांगा. फार महत्वाचं हा निर्णय घेण्याचं, कारण आज आपण पाहतोय मुंबई 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 म्हणून आपण विचार केला पाहिजे, मुंबई म्हणून एकजूट आलो पाहिजे. ही मुंबई हे भाजपा खात चाललेली आहे.
कदाचित मुंबई तोडू नाही शकत तर मुंबईचं महत्व कमी करा, आर्थिक केंद्र जे आहे ते हलवा, मुंबईला आर्थिकदृष्ट्या तोडा मोडा, आणि मुंबईचं महत्व संपलं की मग मराठी माणसाला इथून बाहेर घालवा, मुंबईकरांना बाहेर घालवा, जात पात धर्म कुठचंही असलं तरी स्वतःचेच लोक इथे बसवा, हे ते भाजपचं धोरण आहे, ते आपल्याला लक्षात घेऊन त्या दिवशी मतदान करायला लागेल. मुंबईचं महत्व तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मुंबई या देशाची आर्थिक शक्ती आहे. काँग्रेसचे जेव्हा सरकार होतं केंद्रात, युपीचं सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी इकडेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर आपल्या BKC मध्ये दिलं होतं. पण ज्या मिनिटाला भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं, कदाचित आपण सगळ्यांनी डोक्यावर बसवलं, आपणच प्रचार करत होतो, आपलीच चूक झाली, एक ही भूल अब नाही करणे की. पण त्यावेळी आपण भाजपचं सरकार डोक्यावर बसवलं आणि ते सरकार पहिला निर्णय त्यांनी घेतला की मुंबईचं आर्थिक शक्ती कमी करा आणि आर्थिक जे केंद्र आहे ते इथून हलवलं, ते नेलं गुजरातला, गिफ्ट सिटी. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, गिफ्ट सिटी गुजरातला द्यायची द्या, नक्की द्या, मला काही विरोध नाही. पण ती तिथे करत असताना माझ्या मुंबईमधली का हलवली, इथे पण होऊ शकत होती, तिथे पण होऊ शकत होती, पण तोच भूखंड त्यांनी फुकटात दिला, तो तिथे बुलेट ट्रेनला दिलेला आहे. आज आपण विचार करायचा आहे की आपल्या डोक्यावर कोणाला बसवायचं आहे. एका बाजूला भाजपा आहे ज्या भाजपाला मुंबई संपवायची आहे, महाराष्ट्र त्यांचं दिसत आहे, कारण पियुष गोयल साहेबांचं पण आपण वक्तव्य अनेक ऐकली असतील. आपण मला सांगा, उत्तर मुंबईतून जे पियुष गोयल साहेब लढत आहेत, तसं पाहायला गेलं तर 10 वर्ष ते मंत्रिमंडळात, केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, पण त्याच केंद्रीय मंत्रिमंडळात कधीतरी तुम्ही एकदा तरी ऐकले का की त्यांनी मुंबईसाठी कधी आवाज उठवलेला आहे, एकदा तरी मुंबईचा विषय घेतलेला ऐकलेला आहे, कधी आपल्या व्यापाऱ्यांना जो GST चा त्रास होतोय, GST ला PMLA लावून लागू केलेला आहे, व्यापाऱ्यांना हैराण करत आहेत, त्यांच्यासाठी होय इंडिया गाडी लढणार आहे, सरकारांचा GST कायदा पण बदलणार आहे, कधी ह्या व्यापाऱ्यांचा आवाज तिथे केंद्रात उचलताना बघितलेला आहे, बघितलेला कधी नाही बघितलेला. याच मुंबईमध्ये ते राहतात, पण दिल्लीकर झाल्यानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर पियुष गोयल साहेब आणि भाजपानी कधीही आपल्या मुंबईच्या लोकलची परिस्थिती बदलताना बघितली आहे का? आज आपण चित्र पाहिले ते मेट्रोमध्ये चिरडाचीर झाली आहे, आज आपण पाहतोय लोकलची काय परिस्थिती झाली आहे, पण कधीही त्यांच्याकडे स्वतःकडे रेल्वे खातं होतं, कधीतरी तुम्ही पाहिलंय का की रेल्वेबद्दल मुंबईच्या लोकलबद्दल बोलताना पाहिलंय कधी? आणि ह्याच पियुष गोयल साहेबांना जेव्हा विचारलं की तुम्ही टेस्ला महाराष्ट्रात आणणार की गुजरातला आणणार, त्यांचं उत्तर हे होतं, तुम्ही महाराष्ट्र म्हणून विचारू नका, देशाचा विचार करणार आहात का? आज आपण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता, एका मोठ्या बातमीपत्राने विचारला होता, वृत्तपत्राने विचारला होता की तुमचं स्वप्न मुंबईसाठी काय आहे, त्यांनी सांगितलं मला मुंबईला स्लम फ्री करायचं आहे. स्लम फ्रीचं स्वप्न अनेक लोकांनी पाहिलेलं आहे, माझ्या आजोबांनी, वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील SRA योजना जेव्हा ह्या मुंबईमध्ये आणली, त्यांचं स्वप्न हेच होतं, ज्याचं जिथे झोपडी आहे तिथेच त्याला हक्काचं घर मिळायला पाहिजे. पण पियुष गोयल साहेबांचं स्वप्न काय? आपल्या सगळ्या मुंबईतले झोपडपट्टीवासियांना उचलणार आणि नेणार वसई विरारमध्ये, मिठा घरांमध्ये, इथे बाजूला जी मिठा घरात गांजूर मागला तिथे नेणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही हे स्वप्न त्यांचं साकारू देणार आहात का? आणि म्हणून आज विचारतोय मी तुम्हाला, तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार आहात? तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? तुम्ही आपल्या भाऊला दिल्लीला पाठवणार आहात की दिल्ली समोर झुकणाऱ्या भाजपला पाठवणार आहात? तुम्ही मशालीला मतदान करणार की भाजपला, जी भाजप मुंबईला संपायला निघाले, कोणाला मतदान करणार तुम्ही? तुम्ही मशालीला मतदान करणार की भाजपला, ज्या भाजपने गुजरातला उद्योग नेले, कोणाला मतदान करणार तुम्ही? तुम्ही भाजप, ती भाजप ज्यांनी मुंबईचं महत्व संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? तुमची तुमच्यामध्येच राहणारा उमेदवार, आपला भाऊ मशालीला मतदान करणार की हवेत फिरणाऱ्या भाजपला मतदान करणार? तुम्ही मुंबईचा आवाज दिल्लीपर्यंत नेणाऱ्या मशालीला मतदान करणार की दिल्लीची दादागिरी मुंबईवर लादणाऱ्या भाजपला करणार? आपला उमेदवार कोण आहे? आपला उमेदवार कोण आहे? बघा, अजूनही काही काही लोक मला सांगतात की आदित्यजी, लोकांमध्ये मशाल पोचली नाही आहे. आज आपण त्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की मशाल प्रत्येकाच्या हृदयात आहे, अंधकार दूर करायला मशालच आहे. तयार आहात का? मी तुम्हाला विचारतोय, आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? फक्त महिलांकडून ऐकून येऊ द्या, आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? थांबा, महिलांकडून येऊ द्या, महिलांचा आवाज महत्वाचा आहे. 50%हून जास्त इथे महिला आलेल्या आहेत. जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे, आणि विश्वास आहे तिथे विजय आहे. मी आज महिलांना विचारत आहे, तुम्ही कोणाला मतदान करणार? तू कोणाला मतदान करणार? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? पुरुषांना विचारत आहे, आपलं चिन्ह कुठचं?
आपलं चिन्ह कुठचं? तरुण तरुणींना विचारत आहे आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? सगळ्या मुंबईकरांना विचारत आहे आपलं चिन्ह कुठचं? जर मशालच असेल तर सगळ्यांनी जरा फोन काढून मला टॉर्च दाखवा, नाही खालती बसून दाखवा. हो येस, ही जी मशाल आहे 20 तारखेला ह्याच्यावर मतदान झालं पाहिजे. करणार ना पक्क? आता थोरात साहेब माझ्या नंतर बोलणार आहेत, ते पण तुम्हाला राष्ट्रीय चित्र सांगतील, महाराष्ट्राचे चित्र सांगतील. आम्ही दोघंही सगळेच आम्ही महाविकास आघाडीचे नेते आपल्याकडे पुन्हा एकदा एवढ्यासाठीच येत आहे की 20 तारखेला आपल्याला आपल्या देशातली लोकशाही, आपल्या देशातलं संविधान हे राखायचं, ह्याचं रक्षण करायचं आहे. बघा, तुम्हाला अजून एकदा सांगतो मी, पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा बसून घ्या जेव्हा जेव्हा आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री महोदय येतील, गृहमंत्री महोदय येतील, त्यांचे दिल्लीतले केंद्रातले मोठे मोठे नेते येतील, ज्या ज्या मिनिटाला निवडणूक हरायला येतात तेव्हा आपल्याकडे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतात, आपण विखुरले जाणार आहोत. जेव्हा जेव्हा भाजप निवडणूक हरायला येते तेव्हा हिंदू हिंदूमध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करते, तुम्ही विखुरले जाणार आहात. ज्या ज्या मिनिटाला भाजप हरायला येते भाजप भाषेमध्ये प्रांतामध्ये वाद निर्माण करते, तुम्ही विखुरले जाणार आहात. जात पात धर्म न बघता आपल्या सर्वात महत्वाचा धर्मग्रंथ आज आहे तो संविधान आहे, त्या संविधानाच्या रक्षणासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. तयार आहात? आपली निशाणी कुठची? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. इथे मी आमदार सुनील भाऊ राऊत यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. इथे आपले सभा संपलेली नाहीये, बाळासाहेब थोरात साहेब इथे येत आहेत, अजून सभा संपलेली नाहीये. गटनेते विधिमंडळ काँग्रेस सन्माननीय बाळासाहेब थोरात. वेळ फार झालाय, मी फार बोलणार नाही, पण आज साहेब इकडे तुम्ही काळजी करू नका, ही मुलुंडची जनता आहे आणि शिवसेनेला मांडणारी जनता आहे. साहेबांनी एकदा आदेश दिला तर तुमचं भाषण झाल्याशिवाय कोण हलणार नाही. हलेल का? इंडिया गठबंधन, महाविकास आघाडी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना, यांचे अधिकृत उमेदवार माननीय संजयजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय